मोरपीस म्हणजे तुझ्या आईची आठवण आहे ना, हे बी मोरपीसच आहे. तुझी आई कायम तुझ्या सोबत राहणार, लेकीकडे आपली आठवण राहणार, त्यापेक्षा आईसाठी दुसरं कोणतं मोठं सुख असणार ग? पण तू तर माझी आई नाहीयेस ना. अग समजा मी तुझी आई असते तर मी बी हेच केलं असत ना, असं म्हणायचंय मला. हो, माझी आठवण सपून ठेवशील ना? हो, मी तुझी आठवण कधीच गळ्यातून काढणार नाही, अगदी झोपता नाही, प्रॉमिस. देवी माते, काही करून लक्ष्मीला घरी सुखरूप आण. तिला जर काही झालं ना, मी कधीच स्वतःला माफ नाही करू शकणार. आई, लक्ष्मी, लक्ष्मी. कुठे होतीस बाळा? तुला माहितीये का मला किती टेन्शन आलं होतं ते? आणि जयदीप कुठे आहे? मला नाही माहित. म्हणजे मग तू इथे कशी आलीस? कोणी सोडलं तुला? कोणी म्हणजे मोरपीसवाल्या आंटीने, ती मला इथे सोडून निघून गेली. आणि हे काय तुझ्या गळ्यात? तिनेच दिलं. बरं ठीक आहे, मी बाबाला फोन करून कळवते की तू घरी आलीस. हॅलो जयदीप, ही लक्ष्मी घरी आली आहे. ए म्हशे, कवापासनं विचारायली गौरी कुठं आहे? चल बोल पटकन, बोलती कधी एक ठेवून. आम्ही कवादांना सांगत असतोय हो, चारकडे पवतर होती ती, नंतर ती झोपली असते बघा. गावाधरनं मी पण हेच सांगायलीये की तिथं गौरी नव्हती, दोन उषा होत्या. मला बी तवच कळलं. इथं लिहिलंय, लिहिलंय इथं मी खुळीये म्हणून. मला वाचता कुठे येतो? दे ग, डोक्यात घालायला काय तुझी, दे पटकन. ये ये यांनी हा ना या. तर तुला सांगितलं होतं ना मी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवू म्हणून, बोलले होते का नाही? मग या शेखरदाजी, हे शेखरदाजी बाहेर ये, बाहेर ये. अम्माच्या मागे लपल्या म्हणजे दिसणार नाही वय मला. या माणसानं तुझे डोळे बंद केले, तुझ्या तो डॉक्टर लिहिलेलंच आहे मी मॅडेडे म्हणून. वय मी नाही कधी वाचलं ते. अम्मा तुम्हाला कुठं वाचता येत? ए शेखर दाजी, लय अक्कल चालू नका. ओय उदय भाऊजी, त्यांना काय बोलायले तुम्ही? तुम्हाला कळत नाही, तुमच्या बायकोला अक्कल नाहीच आहे, तुम्हाला बी नाही. हे असे एका दिवसात पैसे डबल होतात वय.
शालिनी वहिनी माझ्या जादून खरंच पैसे डबल होत्यात. ही जादू आहे ना, घरी जाऊन बायकोला दाखवायची. तिला लई हौस आहे एका दिवसात पैसे डबल करायची. ए अम्मा, हा दुसलल माझा, पटकन सांग गौरी कुठे. बोल. अग कशाला कशाला त्यांना एवढं धारेवर धरायली. त्यांना बिचारांना माहित असत तर त्यांनी सांगितलं असत की आम्ही म्हणते गौरी जिथं कुठं असल तिथं येईलच की परत. तवा विचार तिला उगा कशाला ह्यो तमाशा लावलाय. अच्छा त्यांना माहित नाही. मग काय तुम्हाला माहितीये? मला कुठनं माहित असणार? असल की तुम्हाला हे लग्न हुस द्यायचं नाही ना, मग तुम्हाला माहित असल. तमाशा मी नाही करायलीये, तमाशा तुम्ही करायलाय. एक ढोलकी वाजवणार, एक तुंतुणं वाजवणार आणि मी तुमच्या तालावर नाचणार. ही शालिनी कोणाच्या बी तालावर नाचत नसती. ठीक आहे, तुम्हाला खरंच माहित नाही ना गौरी कुठं आहे. नाही तर मी हुडकून काढते. जेव्हा ती हित येईल ना तेव्हा दाखवते तमाशा कशाला मानतात ते. थँक गॉड लक्ष्मीता बाईच्या दावडीतून सुटली. देवीने प्रार्थना ऐकली माझी. सॉरी मॅडम, आय एम रिअली सॉरी, लागलं नाही ना तुम्हाला. एक्सक्यूज मी, आर यू ओके? संदीप मॅडम, ठीक आहात ना तुम्ही? लागलं नाही ना तुम्हाला? हा रवी बोल. हो घरीच येतोय मी. लक्ष्मी कशी आहे? तिला शोधत थोडा लांब आलो होतो मी, पण आता येतोय घरी. ऑन द वेज. लई बोलायचं होत र जयदीप तुझ्याशी. लई प्रश्न होते त्याची उत्तरं घ्यायची होती. लई कोडी होती ती सोडवायची होती. 6 वर्षाचा वनवास देऊन का निघून गेलास? साधा बघावं बी नाही वाटलं तुला मी जिवंत आहे का नाही ते. असं काय झालं जयदीप, का परत आलं नाहीस माझ्याकडं? एवढं कुठला मोठा अपराध केला होता मी तुझं हे समद विचारायचं होतं. पण आता तू तुझं नवं आयुष्य सुरू करायलास आणि मला त्याच्यामध्ये यायचं नाही. ऑल द बेस्ट जयदीप. ठीक आहे, बाय. गौरी
गौरी कशी असेल ती? भास झाला असेल मला. लक्ष्मी, 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 लक्ष्मी. अरे बाबा काय झालं, एवढं का ओरडतोय? बाळ कुठे होतीस तू? किती शोधलं मी तुला, काय सांगून त्या बाईने पळवून नेलं तुला, आणि त्या बाईच्या तावडीतून सुटलीस कशी तू? अरे बाबा बाई काय म्हणतोयस, मोरपीसवाली आंटी होती ती. बरं मला सांग, तुझी मोरपीसवाली आंटी इथे का आली होती? मला भेटाय ना. तुला भेटायला? तुला का भेटायचं होतं तिला? तिला माझी आठवण येत होती. एवढ्यासाठी ती इतक्या लांबून कोल्हापूर वरून फक्त तुला भेटायला आली होती? हो. तू काय पोलीस आहेस का? किती प्रश्न विचारतोयस बाबा. सॉरी. बरं मला एक गोष्ट सांग, ती तुला कुठे घेऊन गेली होती आणि नेताना काय सांगून घेऊन गेली? I know what you mean. पण तिने मला नेलंच नव्हतं, उलट मीच तिला घेऊन गेले होते. मी हट्ट केला तिच्याकडे पण ती तयारच होत नव्हती. काय? हो. लक्ष्मी उठ बघू आणि तिथं बस. हे घे, शांतपणे खा आणि मी जे सांगायले ते नीट ऐका. सौताची काळजी घे, तुझ्या बाबांना आणि तुझ्या नव्या अव्या आईला त्रास नाही द्यायचा. जाते मी. मोरपीसवाली आंटी. हम ना ग मोरपीसवाली आंटी, आत्ताच तर आलीस आणि लगेच निघालीस. जावं लागल ग बाळा. लगेच नाही जाऊ देणार मी तुला. चल माझ्या बरोबर खेळ बघू थोडा वेळ. अग पण. पण बिन काय नाही, चल माझी खेळायची जागा दाखवते मी तुला, खूप मजा येईल तुला. अग थांब, रोहित टीचरला सांगून तरी जाऊयात. सीरियस का? जर त्यांना सांगून गेलो तर ते आपल्याला जाऊ नाही देणार. चुप चल. अग पण अग लक्ष्मी. आणि खेळून झाल्यावर त्याने मला स्वतः तिथे आणून सोडलं. अरे वा, तिला तू खूप आवडतेस वाटतं. हो, ती खूप प्रेमाने बघते माझ्याकडे. आणि तुला माहिती आहे, हा फ्रॉक सुद्धा तिनेच शिवला स्वतःच्या हाताने माझ्यासाठी. बघ मस्त आहे ना. आणि हा शिरा सुद्धा आणलाय, घे. कोण ढूंढना. मस्त आहे ना. तर गौरीच्या आजची चव आहे. आणि एवढंच नाही बाबा, हे पेंडंट पण त्या मोरपीसवाल्या आंटीनेच दिले.
हे पेंडंट मोरपिसाचं पेंडंट वय आपल्या नात्याची सुरुवात मोरपिसानं झाली होती ना, तसंच आपल्या बाळाचं नातं बी मोरपिसानंच सुरू होईल. म्हणजे गौरीच मोरपिसवाली आंटी आहे. म्हणा ती मोरपिसवाली आंटी तुझ्याशी अजून काय काय बोलत होती सगळं सांग मला. आणि कशी बोलत होती, तुमची जुनी ओळख असल्यासारखी बोलत होती का? आणि बाळा ती दिसायला कशी होती, आय मीन तिचे डोळे तुझ्यासारखे होते का? हो राईट, माझ्यासारखेच होते तिचे डोळे. आणि तिची हाईट एवढी रोहित टीचर एवढी होती का? हो. अरे पण जयदीप तू हे सगळे प्रश्न का विचारतोयस? तिच्या बरोबर असताना तुला फील कसा होत होता? एकदम सेफ. जयदीप, अरे काय करतोयस तू? काय झालंय तुला? भानावर ये, ती गौरी नाहीये. आणि जरी असेल तरी तिचं लग्न झालं असेल एव्हाना. रोहित तू जे म्हणतेस ना ते कदाचित बरोबर पण असेल, पण मला कळत नाहीये मला काय होत आहे ते. मला जावंच लागेल रोहित, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अरे जयदीप, ती तुला कुठे घेऊन गेली होती? पण तिने मला नेलंच नव्हतं, उलट मीच तिला घेऊन गेले होते. हा फ्रॉक सुद्धा तिनेच शिवला स्वतःच्या हाताने माझ्यासाठी. ते पेंडंट पण त्या मोरपिसवाल्या आंटीनेच दिलंय. माझ्या आधीच लक्षात यायला हवं होतं. कोल्हापुरात असतानाच कळायला हवा होता मला की ही मोरपिसवाली आंटी म्हणजेच गौरी आहे. एखादी अनोळखी बाई लक्ष्मीला काय एवढा लळा लावेल? पण गौरीला केव्हा कळलं असेल लक्ष्मी तिचीच मुलगी आहे ते. गौरी घरी येऊन लक्ष्मीला भेटून गेली. ती सहज लक्ष्मीला घेऊन जाऊ शकली असती, पण तिने तसं केलं नाही. तिला मला भेटायचंच नव्हतं तर ती आलीच कशाला? नवे जाऊस तिकडं, काय बी हाती लागणार नाही तुझ्या. ज्या जयदीपवर तू आयुष्य बवाळून टाकलं त्यानं कसं त्याचं निर्माल्य करून दुसरा संसार थाटला ते. मी आणि हिचे बाबा जयदीप आम्ही लग्न करतोय. अगं जयदीपने मंगळसूत्र सुद्धा आणलंय माझ्यासाठी, छान आहे ना डिझाईन? अगं आई, मोरपिसवाला आंटीला आज तरी येऊ दे. पकड पकड. लेकीकडे आपली आठ पण राहणं, त्यापेक्षा आईसाठी दुसरं कोणतं मोठं सुख असणार ग? पण तू तर माझी आई नाहीयेस ना. राहुल काय बी करण, तिला शोधून घरी घेऊन ये. तिने फकस्त माझा नाही तुझा बी अपमान केला हे विसरू नकस. ताई आता गौरीला परत आणल्याशिवाय घरात येणारच नाही हा राहुल. येऊ दे तिला घरी, अशी शिक्षा करते ना, अंगणात पाऊल ठेवताना बिद्धाळ विचार करेल. ताई
नाही म्हणजे काही कर, फक्त जीव घेऊ नकोस तिचा. जातो. प्रेक्षक हो, आजपर्यंत स्टार प्रवाह चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.